विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी आता तुमच्या विद्यात. जिथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा, अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसह विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून मेडिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षांना हसत खेळत व आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सज्ज करणे. कराडमध्ये गेल्या 7 वर्षापासून उज्ज्वल निकालाची परंपरा असणारी रॉयल अकॅडमी आता विद्यात दाखल. आमची खास वैशिष्ट्य, अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणासह प्रत्येक विषयात 2 तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन. प्रत्येक विद्यार्थ्या संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड ॲप. लवकरच IIT, JEE, NEET, CET, नाटासाठी पूर्ण वेळ समर्पित सायन्स अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. विटा कुंडल रोडवर बुधवारी रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झालाय. विटाकुंडल रस्त्यावरून बुधवारी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात होता. रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव असणाऱ्या ऊसाने भरलेल्या पाठीमागील ट्रॉलीस झोला बसला व ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉल्या पलटी झाल्या. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक्टर थांबवला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, परंतु रात्री ही घटना घडल्याने लोकांची तारांबळ उडाली. पलटी झालेल्या ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर पडल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. प्रवाशांना काहीही समजत नव्हते. रात्रभर वाहने अडविण्याचा खेळ सुरू होता. अखेर सकाळी कामगारांच्या मदतीने ऊस बाजूला करून वाहतूक सुरू केली गेली. परंतु अचानकच घडलेल्या या घटनेने मात्र प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.